नमस्कार मित्रांनो, स्टूडेंट ऍक्टिव्हिटी बोर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण महापरिनिर्वाण दिन या दिनाबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती पाहणार आहोत। महापरिनिर्वाण दिन भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिन 6 डिसेंबर। हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले। त्यांच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले। पुढे काही वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधिक अनुयायांसह बौद्ध हा धर्म स्वीकारला होता। त्यांना लोक बोधिसत्व मानतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले। अस्पृश्यता संपवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता, म्हणूनच ते बौद्ध गुरु मानले जातात। त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी बौद्ध संकल्पनेमधील महापरिनिर्वाण हा शब्द घेण्यात आला आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात। चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात। जगभरातूनही अनेक लोक आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात। स्थानिक बौद्ध विहारे, सार्वजनिक ठिकाणी, शाळा कॉलेज मधून, शासकीय कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेकजण अभिवादन करतात। महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन, दर्शन यांचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून ऑनलाईन पुरवले जाते। याचा लाभ घर बसल्याही सर्वजण घेतात। मित्रांनो, अशा पद्धतीने महापरिनिर्वाण दिनी आपण बाबासाहेब आंबेडकरांना शतशः नमन करूया। धन्यवाद।